Students, good morning to all of you. In the last lecture, we have seen the concept of application of Bernoulli equation, and in that we learn the first application, which is speed of efflux, and second application is the Venturi tube. Venturi tube. So today we will see the third application, and this third application, which is lifting of an aeroplane. Kya bolno? Third application. Now topic kya chole? Applications of Bernoulli equation. अपन क्या उत्तर मानो एप्लीकेशंस ऑफ बर्नौली इक्वेशन. सो आवर थर्ड एप्लीकेशन इज द लिफ्टिंग ऑफ एन एरोप्लेन. बघा बाळांनो, तुम्हाला सर्वांना माहिती एरोप्लेनची काय कन्सेप्ट आहे. एरोप्लेन का टर्बाइन असतं, टर्बाइन द्वारे एरोप्लेन कुठे टर्बाइन काय करतं, हवा ओढतं, ते स्वतः एरोप्लेनला पुढे घेऊन जातं, म्हणजे काय बघा, टेक ऑफ कसं करणार, बरोबर आहे ना. टेक ऑफ कसं करणार, ओके. मग ती कन्सेप्ट जर आपल्याला शिकायचं आहे तर तुम्हाला सर्वांना माहिती एरोप्लेन, सपोज इमॅजिन करा की हे एरोप्लेनचे ब्लेड आहे. काय बघा, दिस इज द ब्लेड ऑफ एन एरोप्लेन. हे एरोप्लेनचे ब्लेड आहे, पाहा ना, साइड सी म्हणजे एरोप्लेन असं सरळ आणि त्याचे हे ब्लेड. मग बाळांनो काय कंडिशन होते, जेव्हा एरोप्लेन स्पीड घेतो, स्पीड घेताना आणि पुढे जातं, पुढे जातं म्हणजेच काय होतं बाळांनो, त्याचे जे ब्लेड्स आहेत ते ब्लेड्स ऍट दिस स्टार्टिंग पोझिशन, ऍट दिस स्टार्टिंग टाइम द ब्लेड इज इन हॉरायझॉन्टल लेवल. ते ब्लेडची काय करतो, लेवल असतं हॉरायझॉन्टल लेवलला. दॅट टाइम प्रेशर अबव द ब्लेड अँड प्रेशर बिलो द ब्लेड आर सेम. कोणतं काय असतं बाळांनो, सेम असतं. बट हियर देन इफ द स्पीड ऑफ एरोप्लेन गोज ऑन इन्क्रीजिंग. जेव्हा एरोप्लेनचा स्पीड वाढवला जातो तेव्हा काय होतं बाळांनो, विच इज मूव्हिंग विथ व्हेरी हाय स्पीड ऑन द रनवे. रनवे वरती काय करतं, जोरात मूव्ह होतं. अँड जेव्हा तो पायलट त्या ब्लेडची पोझिशन चेंज करतो, म्हणजे कशी करतो, असे ब्लेड आहे तर ते असे करतो, लक्षात घ्या, म्हणजे ब्लेडचा बॅक साईडचा पार्ट खाली जातो, सो दॅट द प्रेशर बिलो द ब्लेड गोज ऑन इन्क्रीजिंग. त्या ब्लेडच्या खाली प्रेशर काय होतो, हवेचा प्रेशर काय होतो, वाढतो. अँड वेन विच इज इक्वल टू द वेट ऑफ द एरोप्लेन, देन दिस एरोप्लेन टेक ऑफ. ते एरोप्लेन काय करतो बाळांनो, हवेमध्ये वर जातो. म्हणजे काय कंडिशन, लक्षात घ्या, वर आणि खाली जो प्रेशर आहे तो पहिल्यांदा कसा असतो, नॉर्मल असतो. पण ज्या वेळेस प्रेशर स्पीड वाढतो, त्यावेळेस प्रेशर ब्लेडच्या वर जो असणारा प्रेशर आहे तो काय होतो, ऑब्व्हियसली कमी होतो. आणि ब्लेडच्या खाली जो हवेचा दाब असतो, तो हवेचा दाब आणि विमानाचं वजन हे इक्वल झालं की विमान काय होतं बाळांनो, टेक ऑफ करतं. काय करतं, टेक ऑफ करतं. नेक्स्ट फोर्थ ऍप्लिकेशन इज द वर्किंग ऑफ अन ॲटोमायझर. काय बाळांनो, वर्किंग ऑफ अन ॲटोमायझर. वर्किंग ऑफ अन ॲटोमायझर. मग ॲटोमायझर म्हणजे काय बाळांनो, सिंपल, तुम्हाला सर्वांना माहिती, स्प्रे सर्वांनी बघितलाय, बरोबर आहे. आता कोरोनाच्या काळामध्ये सगळे स्प्रे करताय घरामध्ये, बाहेर सगळीकडे स्प्रे चालू आहे. मग काय बाळांनो, ज्या वेळेस आपण फोर्स अप्लाय करतो किंवा स्प्रे दाबतो, त्यावेळेस काय होतं, मोस्टली अशी सिच्युएशन असते. सपोज इफ वी कन्सिडर दिस इज द सिलिंडर, हे एक सिलिंडर कन्सिडर करूया आणि इकडे एक पिस्टन कन्सिडर करूया. काय कन्सिडर करूया, पिस्टन, बरोबर. या सिलिंडरच्या स्मॉल ओपनिंगच्या समोर एक ट्यूब आहे आणि ते ट्यूब एका लिक्विड मध्ये डीप केलेली. कशामध्ये डीप केलेली बाळांनो, लिक्विड मध्ये डीप केलेली. म्हणजे कन्सेप्ट समजून घ्या काय आहे.
इथं बर्नौली इक्वेशन कसं लागू होतं ते तुम्हाला मी सांगतो. आता जेव्हा इथं हे पिस्टन च्या साहाय्याने फोर्स अप्लाय होतो म्हणजे इथं जी हवा आहे दिस एअर टेकिंग ए हाय स्पीड थ्रू दिस ऑरिफिस म्हणजे इथून काय होतं हवेचा स्पीड वाढतो. आणि तुम्हाला माहिती ऍट द ओपनिंग ऑफ सिलिंडर स्पीड ऑफ द एअर गोज ऑन इनक्रीजिंग. स्पीड काय झाला वाढला म्हणजे जिथं स्पीड जास्त आहे तिथं इंटरनल प्रेशर काय असतो कमी असतो. म्हणून इथं इंटरनल प्रेशर कमी असतो म्हणून इथं स्मॉल अमाऊंट ऑफ लिक्विड विल रायजेस इन द ट्यूब अँड स्मॉल अमाऊंट ऑफ लिक्विड विल मूव इन द पाथ ऑफ एअर. म्हणजे जे लिक्विड आहे त्याचा कमीत कमी पार्ट म्हणजे ते एकदम थोडा लिक्विड इथं आलं की त्या म्हणजे लो प्रेशरमुळे लिक्विड वर आलं आणि त्यामुळे काय झालं हवेमुळे त्या लिक्विडला पुढे स्प्रे केला गेला म्हणजे त्याचा स्पीड काय झाला वाढवला गेला म्हणून स्प्रे होतो बाळांना लक्षात ठेवा. अदरवाईज स्प्रे होणार नाही नाहीतर फक्त एक जोरात अशी एक लांब अशी छिडकांडी उडेल पाण्याची. मग तसं होतं का नाही पण तसं न होता ते काय होतं ते स्प्रे होतं त्याच्या मागे रिझन आहे. तुम्हाला जिथं स्पीड जास्त तिथं प्रेशर कमी. आता इथं हवेचं प्रेशर काय राहणार जास्त मग इथं प्रेशर लिक्विडचं प्रेशर काय राहणार कमी म्हणून कमी अमाऊंट मध्ये लिक्विड वर जातात ते लिक्विड स्प्रे झालं की ते जास्त एरियावर स्प्रे होतं बाळांनो. काय होतं मॅक्सिमम एरिया कव्हर करतं. ही एक कन्सेप्ट आहे बाळांनो वर्किंग ऑफ एन ॲटमायझर. मग याचे सगळे स्प्रे तपार आपले सेंटचे स्प्रे असतील मुलं सेंट मारतात बरोबर ना ते सेंटचे स्प्रे वगैरे असतील पुन्हा म्हणजे टोटल जे काही स्प्रे असतील ते सर्व त्यामध्ये इन्क्लूड होतात. तर ही एक कन्सेप्ट आहे बाळांनो वर्किंग ऑफ एन ॲटमायझर. कशाचे कन्सेप्ट आहे वर्किंग ऑफ एन ॲटमायझर म्हणजे खूप सोपं टॉपिक आहे. इथं काय स्पीड मॅक्सिमम अँड प्रेशर मिनिमम असं असतं म्हणून ह्या बॉटल जी बॉटल असते तिच्यामधचं लिक्विड लवकर संपत नाही. जर तसं नसलं जर दोन्ही प्रेशरही जास्त म्हणजे लिक्विड जास्त अमाऊंट मध्ये गेलं असतं हवाही जास्त तर लिक्विड एक चार पाच स्प्रे मध्ये संपून गेलं असतं बॉटलमधलं पण तसं संपतं का नाही कारण का त्याच्या मागे रिझन आहे बर्नौली इक्वेशन. दिस इज द बेस्ट ऍप्लिकेशन ऑफ बर्नौली इक्वेशन इन अवर डे टू डे लाईफ. म्हणजे डे टू डे लाईफ मध्ये बर्नौली इक्वेशनचं बघा किती मोठं ऍप्लिकेशन आहे. नेक्स्ट इज द फिफ्थ ऍप्लिकेशन विच इज आता फिफ्थ ऍप्लिकेशन काय आहे बाळांनो एअर फ्लो अलॉंग ए रूट. काय आता हे ऍप्लिकेशन नाही कन्सिडर करता येणार पण सपोज एक घर आहे बरोबर आहे त्याचा जो रूप आहे हा असा इन्क्लाइन आहे म्हणजे झोपडी. बघा जेव्हा एखादं सायक्लोन येतं किंवा स्ट्रॉम येतं बरोबर ना म्हणजे वादळ वाऱ्याचा जोराचा जोर हाय स्पीड वाईन ती हवा मॅक्सिमम स्पीड असतो म्हणजे इथं ती येऊन आदळणार बरोबर ना इथं ती काय होणार कोलायड होणार. दिस एअर कोलायड ऑन द रूफ ऑफ होम. ओके मग बघा बाळा जेव्हा इथं कोलायड होते तेव्हा मग काय व्हायला पाहिजे ऍक्च्युली सांगा बरं हे घर पडायला पाहिजे हे रूप काय होईल पडायला पाहिजे पण तसं होतं का बाळांनो नाही. वाय बिकॉज इथं स्पीड काय आहे मॅक्सिमम. स्पीड इज मॅक्सिमम अँड प्रेशर इज मिनिमम. प्रेशर काय बाळांनो मिनिमम आहे लक्षात ठेवा. मग आता स्पीड मॅक्सिमम आहे प्रेशर मिनिमम आहे मग इथला प्रेशर आणि घरामध्ये तर काय हवा जोरात वाहत नाही म्हणजे इथं जो प्रेशर आहे तो असतो ऍटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे आतला प्रेशर नेहमी काय असतो जास्त असतो. जरी हवा रेस्ट कंडिशनला असली तरी आतमध्ये जो प्रेशर आहे तो कसा असतो मॅक्झिमम असतो. त्यामुळे काय होतं घर थोडक्यात बचावतं. त्यामुळे काय होतं घराचं रूप वरून हवा इझिली पास होते. तर दिस आर दी ऍप्लिकेशन्स ऑफ बर्नौली इक्वेशन. हे आहे बाळांनो बर्नौली इक्वेशनचे ऍप्लिकेशन म्हणजे तुम्हाला एक समजण्यासाठी एक कन्सेप्ट आहे. आता आपण बघणार आहोत न्यूमरिकल ऑन दी बेसिस ऑफ दिस चॅप्टर. ह्या चॅप्टरचे आता आपल्याला भरपूर न्यूमरिकल बघायचे मग त्यामध्ये अनसॉल्व न्यूमरिकल असतील आणि काही एक्स्ट्राचे न्यूमरिकल सुद्धा आपण घेणार आहोत. तर बघा बाळांनो आता आपण न्यूमरिकलला स्टार्ट करतो आहोत. सो आवर फर्स्ट न्यूमरिकल इज आपलं एक न्यूमरिकल आहे ते न्यूमरिकल मी लिहितो बोर्डवर तुम्ही लिहिलं तरी चालेल. तुम्ही लिहा ते आणि बोलता बोलता लक्षही द्या लिखाण काम करायचं सुद्धा लिखाण कामही तुम्ही करू शकता. बघा बाळांनो अवर न्यूमरिकल इज ए रेक्टॅंग्युलर वायर फ्रेम. ए रेक्टॅंग्युलर वायर फ्रेम
a rectangular wire frame of size 2 cm into 2 cm is deep in a soap solution and taken out a soap film is formed. A rectangular wire frame, मुझे एक rectangular wire frame आया ऐसा प्रकार से, is deep in a soap solution having area 2 cm into 2 cm, okay? Then it is found that the soap film is formed on the rectangular frame. त्या rectangular frame वो काई काई जाली बाणनू? Soap film तया जाली आये. Next time बाणनू, if the size of film is changed to 3 cm into 3 cm, calculate work done in the process, the surface tension of soap solution equal to 3 into 10 raised to 2 newton per meter. बघा बाळांनो कॉन्सेप्ट काय आहे, न्यूमेरिकल समजून घ्या. एक फ्रेम आहे, रेक्टॅंगुलर मेटल फ्रेम आहे, ती 2x2 सेंटीमीटर ची आहे. 2 सेंटीमीटर इनटू 2 सेंटीमीटर ही सॉफ्ट सोल्यूशन मध्ये डिप केली आणि बाहेर काढली. काय झालंय मग? एक सरफेस फिल्म तयार झाली. काय झालं? सरफेस फिल्म तयार झाली. आता त्या फ्रेमची साइज काय केली? 3 सेंटीमीटर, म्हणजे बघा 3x3 सेंटीमीटर केली. किती केली? 3x3 सेंटीमीटर. म्हणजे आता समजून घ्या, इथं इनिशियल एरिया काय आहे? 2 सेंटीमीटर इनटू 2 सेंटीमीटर. मग आता आपल्याला न्यूमेरिकल कॉन्सेप्ट वाइज समजून घ्यायचे आहे. बघा त्या साइज काय, a1 इक्वल टू इनिशियल एरिया, a1 इक्वल टू काय, 2 सेंटीमीटर इनटू 2 सेंटीमीटर, म्हणजे काय झालं बाळांनो? 4 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे काय होतं? 4 इनटू 10 रेस्ट टू सेंटीमीटर, म्हणजे 10 रेस्ट टू मायनस 2 मीटर. पण इथं स्क्वेअर आहे, म्हणजे काय? 10 रेस्ट टू मायनस 4 मीटर स्क्वेअर. ए टू काय तर बाळांनो, आता एरिया किती झाला आहे? 3 सेंटीमीटर इनटू 3 सेंटीमीटर, म्हणजे काय होतं? 3 इनटू 3 9 सेंटीमीटर स्क्वेअर, म्हणजे काय होतं? 9 इनटू 10 रेस्ट टू मायनस 4 मीटर स्क्वेअर. पुढे त्यांनी दिले सरफेस टेंशन ऑफ सोप सोल्यूशन 3 इनटू 10 रेस्ट टू 2 न्यूटन पर मीटर. आता बाळांनो न्यूमेरिकल सॉल्व करताना तुम्हाला माहिती काय आहे? कॉन्सेप्ट आपल्याला माहिती, त्यांनी वर्क डन काढायला लावले. वी नो दॅट, काय माहिती आपल्याला? वी नो दॅट, आता आपण सॉल्व करतोय न्यूमेरिकल. वी नो दॅट रिलेशनशिप बिटवीन सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन. काय माहिती बाळांनो? सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन. सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन मधलं रिलेशन आपल्याला माहिती. काय आहे रिलेशन तुम्हाला माहिती? सरफेस एनर्जी इक्वल टू काय होतं? सरफेस टेन्शन. सरफेस एनर्जी इक्वल टू काय आले बाळांनो? सरफेस टेन्शन. सरफेस एनर्जी म्हणजे काय येते? पोटेन्शियल एनर्जी अपॉन एरिया इक्वल टू सरफेस टेन्शन. आता पोटेन्शियल एनर्जी एरिया तिकडे घ्या, म्हणजे काय? पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू सरफेस टेन्शन इनटू चेंज इन एरिया. हा कोणता एरिया आहे बाळांनो? चेंज इन एरिया आहे, लक्षात घ्या. मग आता मला एक सांगा, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय असतं? वर्क डन. सो वर्क डन इक्वल टू सरफेस टेन्शन इनटू एरिया. आता बाळांनो इथं काय कॉन्सेप्ट आहे बघा बरं. सरफेस टेन्शन किती दिलंय त्यांनी? 3 × 10⁻². बघा 3 × 10⁻². आता dA काय? dA जर तुम्ही dA काढलाय तर काय येतं बघा बरं. dA इक्वल टू 9 × 10⁻⁴ −4 × 10⁻⁴, म्हणजे काय आलं बाळांनो? 5 × 10⁻⁴ येतोय, बरोबर ना? एरिया मीटर स्क्वेअर. आता बघा बाळांनो मला एक सांगा, सरफेस फिल्म तयार होते म्हणजे काय होतंय? फ्रेमच्या एका साईडने तयार होते, दुसऱ्या साईडने तयार होते, म्हणजेच काय? द सरफेस फिल्म हॅज टू सरफेसेस. म्हणून इथं कशाने मला काय करायचं?
टू ने मल्टीप्लाय करायचं का इथं का मल्टीप्लाय करतोय लक्षात घ्या याचा रीजन आहे फॅक्टर टू इंडिकेट दॅट सरफेस फिल्म हॅज टू सरफेसेस मग तुम्ही टू ने इथे मल्टीप्लाय करा नाहीतर इथे मल्टीप्लाय करा मग सरफेस टेन्शन 3×10^2 ऍज इट इज बरोबर ना 3×10^-2 असा माझ्या मते सरफेस टेन्शन आहे बघा -2 आहे 3×10^-2 आहे मग बघा 3×10^-2 ऍज इट इज आणि एरिया काय आहे 5×10^-4 मग आंसर काय तर बघा बघा एरिया आहे आपला 5×10^-4 मग बघा बाळांनो 3×2 = 6, 6×5 = 30 30×10^-2 - 4 - 6 आता एक झिरो काढून टाका म्हणजे काय होतं 3×10^-5 वर्क डन कशामध्ये येतं बाळांनो जून मध्ये येतं कशामध्ये येतं जून मध्ये येतं सो आवर आन्सर इज 3×10^-5 जून इज द करेक्ट आन्सर म्हणजे आन्सर दिले बुक मध्ये त्यांनी ते काय बाळांनो करेक्ट आहे काय आहे करेक्ट आहे आता नेक्स्ट न्यूमेरिकल आपण निघालो बाळांनो आता न्यूमेरिकल तसेच सर्वांनी लक्षात घ्या बघा नेक्स्ट न्यूमेरिकल काय आहे एन एअर बबल ऑफ रेडियस 0.2 mm एंड एअर बबल ऑफ रेडियस 0.2 mm इज सिचुएटेड जस्ट बिलो द वॉटर सरफेस जस्ट बिलो द वॉटर सरफेस कैलकुलेट द गेज प्रेशर कैलकुलेट द गेज प्रेशर कैलकुलेट करायचं बघा आपल्याला गेज प्रेशर सरफेस टेंशन ऑफ वॉटर इज सरफेस टेंशन ऑफ वॉटर इज 0.072 न्यूटन पर मीटर काय बाळांनो 0.072 न्यूटन पर मीटर बघा बाळांनो त्यांनी सरफेस टेंशन ऑफ वॉटर दिले काय आहे 0.072 न्यूटन पर मीटर त्यांनी काय सांगितले रेडियस दिली बबलची काय दिलेली 0.2 मिलीमीटर म्हणजे काय होतं 0.2×10^-3 मीटर पॉइंट शिफ्ट केला म्हणजे काय 2×10^-4 मीटर ही रेडियस आली आता एक लक्षात घ्या त्यांनी सांगितलं काय लिक्विड आहे या लिक्विड मध्ये बबल आत मध्ये जातोय सब बबल काय होतं आत मध्ये जातोय म्हणजे त्याचा एकच सरफेस एरिया एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये काय बोलतो एकच सरफेस एरिया एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आपण फॉर्म्युला बघितला प्रेशरचा P=2T/R हा फॉर्म्युला आहे ड्रॉप साठी आणि बबल साठी काय आहे P=4T/R इथं 4 का झाला कारण बबलला दोन सरफेसेस असतात दोन सरफेसेस एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात एक बाहेरचा सरफेस हवेशी कॉन्टॅक्ट मध्ये येतो आणि बबलचा आतमधला सरफेस आतमधला हवेशी कॉन्टॅक्ट मध्ये येतो पण बबल आता इथं काय आहे लिक्विड मध्ये म्हणजेच बाहेरचा सरफेस एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही म्हणून आपण काय करतो 4 ऐवजी 2 घेणार मग P=2×, आता सरफेस टेन्शन काय 0.072 म्हणजे बघा याला शिफ्ट जर केलं तर 72×10^-3 येतं 72×10^-3 आपण रेडियस काय येते 2×10^-4 बघा 2 गेला राहिला काय 72×10^-3 आणि हा -4 वर गेला +4 म्हणजे जायचं काय होतं 72×10^-1 म्हणजे काय होतं 720 काय होतंय 720 न्यूटन पर मीटर स्क्वेअर हा काय बघा गेज प्रेशर काय होतंय 720 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इथं तुम्हाला 7200 दिलेलं आहे म्हणजे थोडी स्पेल प्रिंटिंग मिस्टेक आहे हे आन्सर मात्र करेक्ट आहे बघा P=2T/R 2×72 इथं बरोबर ना 0.072 तीन डिजिट शिफ्ट केलं म्हणून काय आलंय 72×10^-3 आणि एरिया रेडियस काय आहे 2×10^-4 म्हणजे आपला फॉर्म्युला करेक्ट आहे जस्ट 2×72×10^-3 2×10^-4 2 कॅन्सल म्हणजे 72×10^-3 +4
म्हणजे काय आहे तर 720 आंसर एकदम म्हणजे हे आंसर काय बाळांनो करेक्ट आहे काय आहे करेक्ट आहे तर बाळांनो नेक्स्ट न्यूमेरिकल करणार आहोत आपण बघा नेक्स्ट न्यूमेरिकल काय आहे ए ड्रॉप ऑफ मर्क्युरी ए ड्रॉप ऑफ मर्क्युरी ऑफ रेडियस 0.2 सेंटीमीटर इज ब्रोकन इंटू eight droplets of the same size find the work done if surface tension of mercury is 435.5 डाइम पर सेंटीमीटर काय बाळांनो डाइम पर सेंटीमीटर मग बघा त्यात आपल्याला करायचे वर्क डन काय करायचे बाळांनो वर्क डन मग आता काय करणार आपण ऍक्च्युअली आता तुम्हाला इथे काय काय करावं लागेल बघा तुमच्या माहिती सेक्शन तुम्हाला करायचे वर्क डन म्हणजे काय फॉर्म्युला घ्यावा लागेल आपला आपण अगोदर आता सोल्यूशन बघूया सोल्यूशनची ट्रिक बघायची वर्क डन करायचे म्हणजे काय आपल्याला माहिती सरफेस एनर्जी इक्वल टू सरफेस टेंशन मग सरफेस एनर्जी म्हणजे काय आहे पोटेंशियल एनर्जी अपॉन चेंज इन एरिया इक्वल टू सरफेस टेंशन मग पोटेंशियल एनर्जी म्हणजे काय आहे वर्क डन इक्वल टू काय सरफेस टेंशन इनटू एरिया मग आपल्याला काय करावं लागेल बाळांनो चेंज इन एरिया काढावा लागेल सरफेस टेंशन तर आपल्याला माहिती सरफेस टेंशन त्यांनी काय दिले टी इक्वल टू 435.5 डाइम पर सेंटीमीटर आता याला आपण मीटर मध्ये कन्वर्ट करायचं म्हटलं तर काय येतं मला सांगा 1 मीटर म्हणजे काय 10^5 डाइम आणि 1 डाइम म्हणजे काय 10^-5 मीटर म्हणजे काय येतं 435.5 इनटू 10^ आता असेही करू शकतो आपण आता सर्व क्वांटिटी आपल्याला कशामध्ये सेंटीमीटर मध्ये त्यामुळे आपण सेंटीमीटर मध्ये सॉल्व करून घेऊ नंतर आंसरला लास्टला मीटर मध्ये कन्वर्ट केले जाईल सर म्हणजे खूप न्यूमेरिकल लेंथी होणार नाही मग बघा बाळांनो आपल्याला अगोदर काढावं लागेल सरफेस एरिया चेंज इन सरफेस एरिया काढावा लागेल त्यासाठी आपल्याला बघावं लागेल बाळांनो बघा त्यांनी दिले ए ड्रॉप ऑफ मर्क्युरी ऑफ रेडियस 0.2 मीटर म्हणजे मोठी एक मोठा ड्रॉप आहे त्याची रेडियस 0.2 सेंटीमीटर आहे म्हणजे काय आहे 2 × 10^-3 मीटर बघा 10^-2 मीटर आणि एक पॉइंट शिफ्ट केला म्हणून काय आलं 2 × 10^-3 मीटर आता बघा आपण काय करायचं बाळांनो एका ड्रॉपचे त्यांनी किती ड्रॉप केले 8 ड्रॉपलेट केले म्हणून घ्यावं लागेल volume of single drop equal to 8 × volume of each droplet बघा बाळांनो जर असं बघितलं तर आपल्याला काय येतं वॉल्यूम ऑफ सिंगल ड्रॉप काय येतो 4/3 πr³ आता येतो मोठ्या ड्रॉप आहे त्याचा रेडियस आर कॅपिटल आहे इक्वल टू 8 × आता येतं काय येतं काय 4/3 πr³ स्मॉल आर क्यूब येईल काय बाळांनो स्मॉल आर क्यूब येईल कारण हा स्मॉल आर विथ द रेडियस ऑफ ईच ड्रॉपलेट मग तुम्ही 4/3 4/3 गेला ππ गेला राहिलं काय बाळांनो आर क्यूब इक्वल टू 8 × स्मॉल आर क्यूब याचा जर स्क्वेअर रूट घेतला तर आर इक्वल टू काय क्यूब रूट घेतला तर आर क्यूब चा 2 आर येतो 8 चा 2 येतो आणि स्मॉल आर क्यूब चा स्मॉल आर येतो म्हणजे स्मॉल आर इक्वल टू काय आला कॅपिटल r/2 आलाय काय आलाय बाळांनो कॅपिटल r/2 जर हा एवढा आलाय तर मग आता काय करायचं बाळांनो बघा आता आपल्याला काय लागेल टोटल चेंज इन एरिया काय करायला लागेल टोटल चेंज इन एरिया म्हणजे डीए काढावा लागेल डीए जर काढायचं म्हटला तर कसा काढणार मग आता तुम्हाला सर्वांना माहिती डीए काढायचं म्हटलं तर मोठ्या ड्रॉपलेटचा एरिया म्हणून काय करावं लागेल हा 8 ड्रॉपलेटचा एरिया मायनस करावा लागेल तेव्हा आपला जो एरिया मिळेल तो चेंज इन एरिया येईल म्हणजे काय बाळांनो 4π बघा सिंपल काय येतं 8 × 4π स्मॉल आर स्क्वेअर मायनस 4π कॅपिटल आर स्क्वेअर असा आहे कारण ड्रॉपलेटचा एरिया असतो 4π आर स्क्वेअर बरोबर
मग तो जर आय बाहेर तसा तर काय तर 8 वजा 32 पाय आर स्क्वेअर मायनस 4 पाय आर स्क्वेअर पण बाहेर आता आपण काय करायचे आहे तर स्मॉल आर ची व्हॅल्यू काढायची कॅपिटल आर बाय 2 मग काय येते बघा 32 पाय इथं काय येतं आर आर स्क्वेअर ची व्हॅल्यू काय येतं कॅपिटल आर स्क्वेअर बाय 4 कॅपिटल आर स्क्वेअर बाय 4 मायनस 4 पाय आर स्क्वेअर बघा मग काय होतं इथं 4 म्हणजे 4 4 8 चा 32 बरोबर ना 8 4 चा 32 8 पाय आर स्क्वेअर मायनस 4 पाय आर स्क्वेअर म्हणजे टोटल एरिया काय आला बघा 4 पाय आर स्क्वेअर काय आहे 4 पाय आर स्क्वेअर काहीतरी चुकलंय का आपलं बघा 8 ड्रॉपलेट आणि त्यांचा एरिया येतो 4 पाय आर स्क्वेअर जर एरिया 4 पाय आर स्क्वेअर आला मायनस 1 ड्रॉपलेटचा एरिया येतो 4 पाय आर स्क्वेअर म्हणजे 8 4 चा आता इथं 8 8 4 चा 32 आणि पाय चा आर स्क्वेअर चा मायनस 4 पाय आर स्क्वेअर एज इट इज मग 32 हा आर म्हणजे काय आर बाय 2 त्याचा स्क्वेअर केला काय तर आर स्क्वेअर बाय 4 म्हणजे इथं काय केलं 4 इज अ 4 4 8 इज अ 32 8 पाय आर स्क्वेअर मायनस 4 पाय आर स्क्वेअर 8 पाय आर स्क्वेअर मायनस 4 पाय आर स्क्वेअर म्हणजे 4 पाय आर स्क्वेअर करेक्ट आहे आता तुम्हाला घ्यायचं वर्क डन वर्क डन इक्वल टू काय फॉर्म्युला आहे सरफेस टेंशन इनटू एरिया सरफेस टेंशन काय बाळांनो 435.5 इनटू हा काय येतो 4 पाय ची व्हॅल्यू एरिया काय येतो 4 पाय आर स्क्वेअर आता काय येतं मग 435.5 इनटू 4 पाय ची व्हॅल्यू येते 3.14 आणि रेडियस काय दिली मोठ्या ड्रॉपची 0.2 सेंटीमीटर म्हणजे 2 इनटू 10 रेस टू मायनस 3 मीटर मग इथं काय येतं 2 इनटू 10 रेस टू मायनस 3 2 इनटू 10 रेस टू मायनस 3 मीटर त्याचा स्क्वेअर मग आता इथं काय एक मिनिट आपण इथं मीटर मध्ये कन्वर्ट केलं इथं कन्वर्ट करायची गरज नाही आपण काय करूया 0.2 फक्त 2 इंटू 10 रेस टू मायनस 1 सेंटीमीटर मध्ये घेऊ किंवा 0.2 घेऊ मग आता आपल्याला इथं मात्र रेडियस 0.2 घ्यावा लागेल कारण आपण सर्व आन्सर कशामध्ये घेतलंय सीजीएस युनिट मध्ये घेतलंय आपण कोणतीच व्हॅल्यू एसआय युनिट मध्ये पुट केलेली नाही बघा एक सरफेस टेंशन ची व्हॅल्यू आहे ती तर एसआय 9 पर सेंटीमीटर म्हणजे सीजीएस मध्ये आहे आणि रेडियस 0.2 सेंटीमीटर ती पण आहे म्हणजे 4 पाय ते आहे तिथे राहणार मग याला जर सॉल्व केलं तर काय येतं 435 पॉइंट 5 इंटू 4 इंटू 4 इंटू 3.14 12.56 आणि 0.2 चा स्क्वेअर काय होतो 0.04 याचं जर सोल्युशन घेतलं तर मात्र तुम्हाला आन्सर येतं बाळांनो आणि ते आन्सर आहे बघा आन्सर इज 2.18 इंटू 10 रेस टू मायनस 5 जूल हे कसं येतं तुम्हाला बघा किती पॉइंट आहे 1 2 3 4 5 म्हणून काय टेन रेस टू मायनस वन याला सॉल्व केलेलं ते आन्सर बघा 12 4 48 48 4 बरोबर 200 दरम्यान आन्सर येते बघा म्हणजे आता जो आन्सर आहे ते काय आहे बाळांनो करेक्ट आहे तर तुम्ही इथं एवढा पार्ट तुम्ही घरी होमवर्क मध्ये व्यवस्थित सॉल्व करायचं लक्षात ठेवा म्हणजे घरी येऊन मल्टिप्लिकेशन करा हे मात्र तुम्हाला इथे ऑब्व्हियसली जमेल नेक्स्ट न्यूमेरिकल आहे बाळांनो बघा नेक्स्ट न्यूमेरिकल इज 27 ड्रॉपलेट ऑफ वॉटर की बाळांनो 27 ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर ईच ऑफ रेडियस 0.1 मिलीमीटर कोलिस इंटू कोलिस इंटू ए सिंगल ड्रॉप म्हणजे मागील न्यूमेरिकलच्या एक्झॅक्ट अपोजिट न्यूमेरिकल आहे मागे एका ड्रॉप पासून 8 ड्रॉपलेट झाले इथं 27 ड्रॉपलेटला एकत्र करून एक ड्रॉप करतोय आपण इंटू ए सिंगल ड्रॉप नेक्स्ट इज व्हाट फाइंड द चेंज इन सरफेस एनर्जी फाइंड द चेंज इन सरफेस एनर्जी इफ सरफेस टेंशन ऑफ वॉटर वॉटर इज 0.072 न्यूटन पर मीटर आता मात्र इथं एक व्हॅल्यू न्यूटन पर मीटर आहे एक मिलीमीटर व्हॅल्यूमध्ये आहे मग आता दोन्ही व्हॅल्यूला कशामध्ये कन्वर्ट करू आपण एसआय युनिट मध्ये म्हणजे या व्हॅल्यूला कशामध्ये दोन्ही व्हॅल्यू कशामध्ये घ्यायच्या एसआय युनिट मध्ये घ्यायच्या
बघा बाळांनो मग आता न्यूमरिकल काय येतात ते न्यूमरिकल आपल्याला बघायचं आहे किती ड्रॉप झाले बाळांनो 27 मग आपण परत तीच कन्सेप्ट घेणार व्हॉल्यूम ऑफ ईच ड्रॉपलेट व्हॉल्यूम ऑफ सिंगल ड्रॉप इक्वल टू 27 इंटू व्हॉल्यूम ऑफ ईच ड्रॉपलेट्स म्हणजे आपल्याला ते रेडियसचं रिलेशन बघायचंय व्हॉल्यूम ऑफ ईच ड्रॉप सिंगल ड्रॉप काय होतं 4/3 π कॅपिटल आर क्यू लेट कॅपिटल आर इज द रेडियस ऑफ बिग ड्रॉप इक्वल टू 27 इंटू इथं काय 4/3 π स्मॉल आर क्यू लेट स्मॉल आर बी द रेडियस ऑफ ईच ड्रॉपलेट म्हणजे काय 4/3 गेला π गेला म्हणजे काय आलं आर क्यूब इथं आर क्यूब इक्वल टू काय होतं 27 स्मॉल आर क्यूब म्हणजे कॅपिटल आर इक्वल टू काय आलं 27 चा क्यूब काय येतो क्यूब रूट काय येतो 3 इंटू आर म्हणजे आर इक्वल टू काय आलं बघा 3 R आलंय परत हीच कन्सेप्ट घ्यायची काय आहे द टोटल चेंज इन एरिया इज आता टोटल चेंज इन एरिया किती ड्रॉप आहे आता 27 इंटू 4π स्मॉल आर स्क्वेअर म्हणजे 27 इंटू एरिया ऑफ ईच ड्रॉपलेट मायनस एरिया ऑफ सिंगल ड्रॉप मग बघा इथं जर पुट केलं आपण तर काय येतं 27 × 4 आता 27 × 4π r² इज इट मग आता पुढे काय येणार 27 × 4 चा तो सॉल्व करायचा आता बघा 27 × 4 चा काय येतात 728 / 2 आणि 4 × 8 = 10 बरोबर हे कसं घ्यायचं 27 × 54 = 108 काय का मग 108 π r² पाय स्मॉल आर स्क्वेअर मायनस 4π कॅपिटल आर ची व्हॅल्यू काय 3 R इथं आर स्क्वेअर म्हणजे काय 9 R² मग बघा सॉल्व केला 108 पाय आर स्क्वेअर मायनस 9 × 36 पाय स्मॉल आर स्क्वेअर बघा दोन्ही रेडियस स्मॉल आर आहे मग आता काय तर बाळांनो हे का म्हणतोय मी कारण त्यांनी कॅपिटल आर रेडियस दिलेली नाही म्हणून सिंगल ड्रॉप ची रेडियस दिलेली नाही त्यांनी ड्रॉपलेट ची रेडियस दिली म्हणजे स्मॉल आर दिली ती इथं पुट केली की आपल्याला एरिया मिळतो मग डी ए इक्वल टू काय तर बाळांनो 108 − 36 काय तर 2 10 − 4 किती सॉरी 10 − 3 किती येतं 7 आणि म्हणजे 72 आला 72 π r² हा आला बाळांनो चेंज इन एरिया आता तुम्हाला रिलेशन माहिती सरफेस एनर्जी इक्वल टू व्हॉट सरफेस एनर्जी इक्वल टू सरफेस टेंशन काय ते बाळांनो सरफेस एनर्जी इक्वल टू सरफेस टेंशन मग आता बघा बाळांनो इथे आपण त्यांनी करायला केलेलं आहे कॅल्क्युलेट दी फाइंड द चेंज इन सरफेस एनर्जी म्हणजे काय इथं आपण कॅल्क्युलेट काय करायचे वर्क डन कारण आंसर बघा तुम्ही जर त्याचा आंसर आहे जूल मध्ये आणि सरफेस एनर्जीचा युनिट जूल नाहीये हे लक्षात ठेवा म्हणजे काय येतात इथं वर्क डन अपॉन चेंज इन एरिया इक्वल टू सरफेस टेंशन एरिया तिकडे घ्या वर्क डन इक्वल टू सरफेस टेंशन इनटू चेंज इन एरिया सरफेस टेंशन आहे 0.072 त्याला कन्वर्ट केलं तर काय येतं 72 × 10⁻³ एरिया काय येतो हा बघा 72 π r² म्हणजे 72 π ची व्हॅल्यू आहे 3.14 आणि r ची व्हॅल्यू आहे 0.1 mm r काय बाळांनो 0.1 mm म्हणजे काय येतं 0.1 × 10⁻³ म्हणजे इथं 10⁻⁴ म्हणजे इथं कसं निर्णय करायचं 10⁻⁴ आणि त्याचा स्क्वेअर कारण इथं आर स्क्वेअर आहे मग इथं काय बाळांनो 72 × 72 × 3.14 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं इथं काय येतं 10⁻³ आणि या मायनस आहेत काय येतं 10⁻⁷ यांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर काय येतं बघा 72 × 72 2 × 4 7 × 14 झिरो घ्या 7 × 14 कॅरी 1 7 × 14 + 1 50 4 8 1 5 म्हणजे 5 1 8 4 आलं बाळांनो काय आलंय 5 1 8 4 × 3.14 आता याचं मल्टिप्लिकेशन करायचं मग कसं करणार 5 1 8 4 × 3 1 4 पॉइंट सोडून देऊया टेम्पररी पॉइंट जर सोडून दिले तर बघा काय आंसर येतं 4 × 16 = 8 + 32 = 33 + 7 = 4 × 4 = 7 + 5 = 20 बरोबर आणि मग झिरो घेतला पुढे काय येतं 5 1 8 4 × 5 1 8 4 नंतर डबल झिरो घ्या 3 × 4 = 12 + 1 3 × 8 = 24 + 1 = 25 + 2 3 × 1 = 3 + 2 = 5 आणि 3 × 5 = 15 म्हणजे काय येतं 6 7 7 + 2 9 8 + 16 + 1 17 कॅरी 1 7 नेक्स्ट 5 / 10 + 2 12 कॅरी 1 6 1 6 बघा असं आहे सगळे
1627776 इनटू 10^-11 इथं दोन डिजिट सोडून पॉइंट आणि दोन डिजिट सोडून पॉइंट द्या म्हणजे काय होतं 16277 येते काय येते 16277 हे आंसर येते इनटू म्हणजे आंसर काय आला 162 सर वर्क डन इनपुट काय आले 16277 इनटू 10^-11 आणि आपले आंसर काय बाळांनो फायनल तर बघा 1.62 इनटू 10^3 जूल दिले त्यांनी म्हणजे आता आपलं आंसर म्हणजे काहीतरी पॉवर मध्ये कुठेतरी गडबड झाली मग पॉवर मध्ये कुठे गडबड झाली आपण एकदा चेक करू जर आपलं चूक नसेल तर 100% इथं मिस्टेक असेल लक्षात घ्या मग आपण एकदा चेक करायचं खरं आहे की खोटं आहे डायरेक्ट पण म्हणून नाही जायचं माझं बरोबर आहे ते चुकीचं आहे बघा वॉल्यूम ऑफ सिंगल रॉक इक्वल टू 27 इंटू वॉल्यूम ऑफ ईच टॉपलेट म्हणजे 4/5 इक्वल टू 27 हे रिलेशन तर करेक्ट आले रेडियस 0.1 मिलीमीटर म्हणजे 0.1 × 10^-3 मीटर पॉइंट शिफ्ट केला 10^-4 करेक्ट येते मग बघा बाळांनो इथं काय माझ्या मते इथं काहीतरी चुकलेलं आहे कारण हे आन्सर डाइन मध्ये पाहिजे बाळांनो 0.72 डाइन बरोबर आहे 0.072 न्यूटन पर मीटर हे पण करेक्ट आहे मग आता टोटल चेंज इन एरिया काय 27 × 4π² - 4π² 27 + 108 हे तर करेक्ट आहे पाय आर स्क्वेअर करेक्ट आहे माइनस 4π² = 3r म्हणजे 9r² कारण त्याचा स्क्वेअर केलाय म्हणजे इथं 108π² - 9 = 36π² बरोबर 36 × 72 = 4 म्हणजे 108 - 36 म्हणजे 72 × πr² बरोबर आणि आता पुढे बघा सरफेस एनर्जी इक्वल काय सरफेस टेंशन वर्क डन अपॉन एरिया इक्वल सरफेस टेंशन म्हणजे T × D Ti 72 × 10^-3 72 × 3.14 × 10^-4 ब्रैकेट स्क्वेअर इथं -3 आणि हा -8 - 11 करेक्ट झालं आणि 72 × 3.14 चा आपण मल्टिप्लिकेशन केलं करेक्ट झालं म्हणजे आपला आंसर जे आहे ते करेक्ट आहे फक्त आपण हा पॉइंट इकडे शिफ्ट करायचा आहे इकडे शिफ्ट केलं पॉवर पॉझिटिव्हली वाढेल 1, 2, 3, 4 डिजिट शिफ्ट केला तर वर्क डन इक्वल टू काय बघा बाळा हा पॉइंट इकडे शिफ्ट करा म्हणजे वर्क डन इक्वल टू 1.62 × 10^2 4 डिजिट शिफ्ट केला म्हणजे -11 + 4 किती होता -7 जूल काय बाळांनो -7 जूल दिस इज द करेक्ट आंसर म्हणजे बुक मध्ये काय लिहिले -3 त्याच्या ऐवजी आंसर काय आहे -7 म्हणजे बाकी आंसर मात्र 1.62 इज द करेक्ट आंसर तर अशा प्रकारे आज आपण हे 4 न्यूमेरिकल बघितले राहिलेले न्यूमेरिकल आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार मग त्यामध्ये काही एक्स्ट्राचे पण न्यूमेरिकल मी सॉल्व करून देईन ओके वी विल स्टॉप हियर